मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली शाळा सुरू होण्यासंदर्भात. तर काय महत्त्वाची बातमी जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करून वाचाला, तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. बघा काय बातमी आहे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, अत्यंत महत्त्वाची बातमी. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे, मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व अभ्यास घेतला जात आहे. एकीकडे राज्यात अनलॉक होत असताना कोरोना महामारीमुळे बंद ठेवलेल्या शाळा कधी सुरू करणार असा सवाल सातत्याने विचारला जात होता. त्यावर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली. येत्या 23 तारखेपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा खुल्या केल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून याबाबतची नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमावलीनुसार राज्यातील आधी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्यात येणार आहेत. काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आम्ही राज्य सरकारला शाळा सुरू करण्याबाबत विनंती केलेली आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण सुरू आहे, त्यामुळे किमान 23 नोव्हेंबरपासून 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करावेत, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे महिन्यात घेता येतील. जुलै महिन्यानंतर पावसाचं सावट असतं. यंदा 10वी 12वीचा 25% अभ्यासक्रम आम्ही कमी केलेला आहे, त्यामुळे 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून परवानगी आल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. निश्चितच महत्त्वाची बातमी आहे की आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.